आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेळगाव जिल्ह्यातल्या निप्पाणी शहरात मानवी हक्क आयोगाचे कायदे आणि मानवी अधिकार या संदर्भातला एक मोठा कार्यक्रम संपन्न झाला. याच कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना ओळखपत्रही वाटप करण्यात आलं. ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोजेक्शन हा समारंभ आज निप्पाणीमध्ये पार पडला. या समारंभासाठी सीमा भागातील आणि विशेषतः बेंगलोरपासून वेगवेगळ्या ठिकाणचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी जे प्रमुख पदाधिकारी निवडण्यात आले यांना मानपत्र आणि ओळखपत्रही देण्यात आलं. यावेळी महेश निंबुणकर, डॉक्टर शिक्कलगार, राष्ट्रीय अध्यक्ष खंडेराव कोठारे, एम डी चौधरी, सावित्री आडकोळे, सूर्यवंशी मॅडम, पुष्कर तारदाळे, पी एस अशोक, अशोकराव चव्हाण, केतन बोरगावे, राहुल ताडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी निप्पाणीहून विश्वनाथ हलगे. माझं नाव आहे एम डी चौधरी, ह्युमन राईट्स फॉर प्रोटेक्शनचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट. कर्नाटक राज्यामध्ये आज या ठिकाणी प्रथमच निप्पाणी आणि चिकोडी तालुक्यामध्ये मानवाधिकार संरक्षण संघटनेची या ठिकाणी शाखा ओपनिंग झालेली आहे आणि त्यानिमित्त मानवाचा अधिकार आणि मानवाच्या हक्कासाठी लढणारी ह्या संघटनेचं काम ह्या तालुक्यामधून पहिल्यांदा सुरुवात या ठिकाणी होणार आहे. त्यानिमित्तानं आज या ठिकाणी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार यांची संघटनेच्या वतीनं तालुक्यांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे.